आत यायचंय? हो, या ना. तू काय बाहेर चाललीस? हो, तासाभरात जाऊन येते. हिला घेऊन जातेस ना? नाही, तिला कशी नेणार? तिची कोणाशी ओळख नाही, आणि कुणी विचारलं तर तिची ओळख काय करून देऊ? मला माहित नव्हतं तू एवढ्या लवकर येणारस म्हणून. मी जाऊन येते. हे घ्या पाणी. कधी आलीस? एक दीड तास झाला. रोज येतेस? हो, आई म्हणाल्या दिवसातून एकदा तरी येऊन जा. अच्छा, आणखीन काय सांगितलंय आईनी? बोल ना. बोल ना. काय म्हणालत? अंधार होईल थोड्या वेळात, घरी जा. आई बरोबर का नाही गेलीस? ते मोठ्याने बोल, ऐकू येत नाहीये. मोठ्याने बोल. जाईन मी एकटी, मला कोण खाणार आहे? सवय मला यायची जायची. शहाणी आहेस? काय म्हणाल? गाढव आहे, गाढव मूर्ख. ती तर मी आहेच, पण तुम्ही माझ्यावर असं ओरडू नका, मला भीती वाटते. माझ्यात भिण्यासारखं काय? माझ्यात भिण्यासारखं काय आहे? मी काय तुला खाणार नाहीये. अरे आता बघत काय बसली आहेस? स्वतःहून चहा करून आणता येत नाही तुला? आई बापाने काय शिकवलं ना काय? रडू नको, मी मेलो नाहीये, जिवंत आहे. रडू नको, रडू नको. जा आता जा. भाई एक तर इंजेक्शन मध्ये जिंकेन मी, नाहीतर खलास होईन. बस परवा त्या जावळ्याच्या पंटर लोकांनी ठोसबाजी केली आहे मला. साला उनको नाही छोडूंगा मी भाई. मग क्या इथं बसून पिक्चर मधली डायलॉग बाजी करायची असेल तर पुढे तुमचा लेख या पिक्चर मधले सगळे डायलॉग या भाई शेलरला पाठ आहेत बरं का? तुला लेखा सांगितलं त्या पोराला हात लावू नकोस, तरी पण त्याला हात लावलंस तू. काय कटकट काय रे तुझे? सॉरी भाई, काय कमी जास्त बोललो असेल तर माफ करा, पण भाई त्या पोरांनी काय वाटेल ते करायचं आणि बस बस. तुला सांगतो मग क्या, या पॉलिटिक्स मध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. काल ज्या पोरांनी तुला डोस दिला ना, उद्या तू जिंकून आलास, निवडून आलास की सगळी पोरं तुझ्या मागे असतील, तुझा जिंदाबाद करतील तिकडे. लक्षात ठेव, कारण ही धंदेवाईक पोरं असतात. नेमका पॉवर कुठं आहे माहित असतो त्यांना. तू या निवडणुकीत कसं जिंकायचं तेवढं बघ, बाकी मी बघतो ना. एक सांगू भाई, मॅडमच्या मुलींनी जर सगळ्या कॉलेजमधल्या मुलींची मतं खाल्ली ना, तर शुअर मी येतोय. तू येतोस? शुअर? तू काय केलंस त्यासाठी? काय केलं? जावळ्याच्या पोरांनी तिलाही ढोस दिला अशी अख्ख्या कॉलेजवर बोंबाबोंब केली आहे मी. हे चांगलं केलंस. आता एक काम करायचं, त्या मॅडमच्या केबिन मध्ये जायचं,
जावळ्याच्या पोरांनी मॅडमच्या पोरीला दमदाटी केली म्हणून निषेध नोंदवायचा लेखी कशाला तू म्हटलं की धुवायचं मक्या बाकी चौकशा करायच्या नाही कळलं बरं मला एक सांग या कॉलेज मधल्या पोरींची मतं तुला मिळणारच नाही असं का समजतोस रे बाबू आपली हिस्ट्रीच आहे ना तशी आणि मी हलकट आहे असं त्या जावळ्याने ऑलरेडी पब्लिसिटी केलेली आहे अजून एक सांगू भाई त्या जावळ्यालाही जर सगळ्या मुलींची मतं नाही मिळाली ना तर आपलाच घोडा विन मध्ये बरं एक काम कर तू तू आता इलेक्शन होईपर्यंत पोरींच्या मागं लागू नकोस बाबा मेहरबानी कर आणि पोरींच्या मागं लागू नकोस आणि तुझी जी पोरं आहेत ना घोषणा देणारे त्यांना सांग इलेक्शन मध्ये तुझ्या निवडणुकीच्या घोषणा द्या निवडून द्या निवडून द्या म्हणून दुसऱ्या पोरांना शिवीगाळ करू नका ठीक आहे भाई हा निघा येतो भाई हा मक्या मक्या आलो भाई काय म्हणतोस भाई अभी गया वो लड़का बहुत बकबक कर रहा था बच्चा नामाज है तू अच्छा मेरे लिए कुछ काम हाँ आए कस कधी कुठे कुणाला हे तू बघायचं त्या चावळ्याला उचलायचं चुलायचा ठीक आहे काम हो जाएगा तो भाई एक बात बोलू ये साला मच्छर लोगों के लफड़े में आप काय को गिरता है क्या ही पोरं आहेत ना कधी पुढे आपल्याला आडवी येण्याचा धोका असतो म्हणून यांना सांभाळायचं तुला नाही कळलं आणि या पोरांच्या माग तो जगताप आहे कोण जगता जगता हॅलो लेले मास्टर अहो उठलात का नाही जागे झालात का नाही आईला कोण बोलत म्हणून काय विचारताय अहो भाई शेलार बोलतोय की हॅलो मास्टर तुमच्यासाठी एक बातमी आहे उद्या सकाळच्या कॉलेजला या एक फार्मास आयटम ठेवलाय तुमच्यासाठी मगापासून 3 वेळा ऐकतो माझं डोकं दुखतंय खांदे दुखताय गुडघे दुखताय तर मग डॉक्टर कडे जावं 4 गोळ्या घ्याव्या काही फरक पडत आईच्या कटकटीकडे लक्ष देऊ नकोस म्हातारी बोलेल बोलेल दमेल आणि गप बसेल तू बहिरा हो आंधळा हो आणि आता तर वेड पांघरून पेडगावला जायच्या गोष्टी आली गाडी रुळावर आली कुठे दुखताय का तुला जाऊ दे आतापर्यंत 5-7 वेळा सांगितलं वांझोटी चर्चा करण्यात काय अर्थ आहे विषय बंद करा त्याने प्रश्न सुटत नाही प्रश्न स्वतःच निर्माण करायचे आणि दुसऱ्याच्या नावाने बोंबा मारायच्या सुटत नाही म्हणून ती मला सारखी सतावते तिला काय उत्तर द्यायची येणं बंद कर वा चांगलं सांगतोयस येणं बंद कर मी कोण रे तिचं येणं बंद करणारी ती सौ प्रीती वीरेंद्र शिरोडकर आहे तिचं येणं मी बंद केलं ना तर सासू सुनेला छळते म्हणून गावभर डंखावेल आई उगाच कांगावा करू नकोस तूच बोलवते तिला इथे तुला हाऊस आहे ना तिच्याकडून सेवा करून घ्यायची तुला वाटते तितकी साधी नाही आहे ती हुशार आहे पक्की बाप गेला आता काय मोठा हात मारायचा मला ती मुलगी आवडते घर संसाराला चांगली आहे 4 चांगले जिन्नस करते बायकोकडे जे असावेत ना गुण ते सगळे गुण तिच्यामध्ये माझ्यासाठी ती फक्त व्यवहारातली एक वस्तू आहे करार संपला की माझा त्यात गेला तुझा करार स्वतःच्या बायकोला वस्तू म्हणतोस अरे व्यवहार झाला तुला पैसे मिळाले पण तिचे विचारीचे वडील गेले तिने काय करावं रे त्यात मुलीची जात उद्या सगळेजण तिच्याशी व्यवहाराचीच भाषा करतील आणि मग मुदतीच्या करारावर ती स्वतःला विकेल तो करार मग एका रात्रीचा असेल आई तुला
आपलं बोलवतंस कसं हे? काय होईल ते मी तुला सांगितलं, कळलं ना? वीरेंद्र शिरोडकरची सोडलेली बायको मुदतीच्या करारावर मिळते, त्याने तिला तशीच ठेवली होती. आई बस कर, बस कर. कथा, पटकथा, संवाद, कल्याणी शिरोडकर, तुमचा हा चित्रपट थांबवा इथे, थांबवा. आई मला फक्त इतकंच म्हणायचंय की एखाद्या मुलीवर प्रेम करावं, तिच्याशी लग्न करावं, तिच्यासोबत संसार करावा हे आधी मनात वाटलं पाहिजे, आणि तिच्याकडे बघून मला तसं काहीही वाटत नाही. एकमेकांना कधीही न पाहिलेले अशी माणसं सुद्धा संसार सुखाने करतात, कळलं? एकमेकांच्या सहवासात प्रेम वाढायला लागतं, दुसऱ्यांबद्दल ओढ वाटायला लागते. मी सिरियसली बोलते आणि तू हसतोयस. मग काय करू, सांग ना काय करू. या काय आई मुलांनी मारण्यासारख्या कप्पा आहेत का? या गोष्टीवर वेळ घालवण्यापेक्षा ना मी कामाला जातो. हॅलो, मी जया. हा जया बोल. बरं झालं तू भेटलीस ते. एक काम कर, तू घरीच थांब, इतक्यात निघू नकोस. का, काय झालंय? नाही नाही बाई, इथे वातावरण तापलंय जरा. तिन्ही उमेदवारांच्या मोठ्या मोठ्या घोषणा वगैरे चालल्यात, काय होईल काय सांगतात नाही, गोंधळ माजलाय सगळा. तू घरी थांब. अरे पण जया, अशा परिस्थितीमध्ये मी घरात बसून काय करू? माझं तिकडे येणं योग्य नाहीये का? अगं असं काय करतेस, तिथे कुठल्याही क्षणी मारामारी होईल. हो ना? नाही नाही, मी सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, ते झालं झालं की मी तू लगळतो, मग तू निघ ना. तू जरा ऐक ना माझं. जया, म्हणजे मी तिथे येण्यानं मारामारी होईल असं तुला म्हणायचंय का? मारामारीऐवजी दंगलच होईल. हे बघ जया, कॉलेजची सगळी जबाबदारी माझ्यावरती, मला तिकडे येणं आवश्यक वाटतंय. मी काय म्हणतोय, तू वाद घालू नको, तू माझं ऐक जरा. जया, ते तू माझं ऐकून घे ना प्लीज. हे बघ, कॉलेज सुरू व्हायला अजून 10 मिनिटं बाकी, तुम्ही ठरल्या वेळी बेल द्या आणि बेल थोडीशी लांबवा, आणि मग काही प्रोफेसरना खाली पाठव आणि वर्गात मुलांना पाठवून दे. आणि हे बघ, तूही एकटा कुठे जाऊ नकोस, कळतंय का तुला मी काय म्हणते ते? नाही. हे बघ, मी फोन ठेवते, मी निघाले आता. सुधा, काय झालं कॉलेजात? हॅलो, सुहास दाणी आहेत का? नमस्कार, मी सुधा जोशी बोलतेय. नाही, सहज नाही, मी मुद्दामूनच आपल्याला फोन केलाय. काय आहे, आपल्या कॉलेजमध्ये उद्यापासून जनरल सेक्रेटरीच्या निवडणुका सुरू होत आहेत. म्हणजे 3 उमेदवार उभे आहेत, पण 2 उमेदवारांमध्ये थोडासा तणाव निर्माण झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. नाही नाही, तो काबू ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय, पण मला असं वाटतं की त्या 2 उमेदवारांच्या पाठीमागे काही राजकारणी मंडळी उभी आहेत. हो, म्हणजे त्यातले एक बाई शेलार आणि हो बरोबर जगताप, हो अनुष्का ही त्यातलीच एक उमेदवार आहे. नाही, काही विपरीत घडू नये असं आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा तुमच्या कानावर घातलं की बरं म्हणून मी आता फोन केला.
हो येस थँक्यू व्हेरी मच सर ठेवू फोन सुधा गेली कुठे अग जयाने तुला एवढा फोन करून सांगितलं तरी तू कॉलेजला चाललीस अक्का इथे बसून राहण्यात काय अर्थ आहे सांग ना तू कॉलेजमध्ये जाऊन काही गोष्टी होण्यापासून मी थांबवू तरी शकेन की नाही छान नाही आगीत उडी मारायची म्हटलं ना की त्याला कोण थांबवणार ती आग लागू नये ना म्हणूनच मी चालले अक्का चल येते मी सुधा नाही मी सांगितलं तर तू ऐकणार थोडीच आहेस माझं स्वतःला सांभाळ आणि अनुष्काला पण सांभाळ आणि कॉलेजला अक्का ते सांभाळण्यासाठीच मला त्या खुर्चीत बसवलंय एवढं विसरू नकोस येते मी Go, go, go!